राम वरदायनी फाइटर्स का फाइटर लड़ रहा है, ये फाइटर जेट है योगेश पेंडकर के बाद सनील नगरकर। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि मैं इनिंग देखना चाहता था कल्पेश की, और इसीलिए जयेश पवार सर को मैंने कहा था आप भाई पहली इनिंग करो, लेकिन नीलेश पवार सर कह रहे कि मैच बड़ा है तो शुरुआत आपसे होनी चाहिए। क्या बल्लेबाजी हो रही है सनील की, तारीफ काबिल। गेंदबाज सागर पवार। तो प्रवीण पुजारी हमसे अलविदा ले रहे हैं, फॉर्चून इवेंट के टीम मेंबर। उन्हें मैं जरूर कहना चाहूंगा आपके जो ट्रैवलिंग करेंगे आप वो सुख और शांति से घर पहुंचे, आप बीच में रुकिए मत। लेकिन रुकना मना है सनील और बालकृष्ण को। इसी तरह धार 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 बम के गोले गेंदबाजों के ऊपर डालने हैं, आग के शोले। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और ये देखिए ना थमने का नाम नहीं लिया जा रहा है। एक और फाइन लेग बाउंड्री के बाहर, 6 रन बालकृष्ण के बल्ले से, 60 रन कुल टोटल। छत्रपति शिवराय नम्माना समुद्रा या पीटीपीएलच्या माध्यमातून। तो टोटल आ चुका है 60 रन 1 विकेट के नुकसान पर। अपील की गई, देखिए स्ट्रोक करना चाहते थे इस गेंद के ऊपर, जो हमेशा ओंकार पाटिल हम रायगढ़ टेनिस की दुनिया में देखते हैं, विश्वजीत महात्रे को ऐसे शॉट्स खेलते हुए नजर आते हैं रायगढ़ टेनिस की दुनिया में अगर हम बात करें तो। क्योंकि ज़्यादा मैं ओपन टूर्नामेंट करता नहीं है, जयेश भोसले आपको ज़रूर बताएंगे कि इस तरह के व्यावसायिक क्रिकेट में कौन कौन से खिलाड़ी शॉट खेलते हैं। कृष्णा सातपुते देखिए, बालकृष्ण ने बताया और ये हमारे ऊपर भी बरसात। मंगेशजी नगरकर यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं या पीटीपीएलमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, डाउन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। लेकिन दोनों ने अपने कप्तान की बातों को समझ लिया है, अब तक 61 रनों की साझेदारी। ऐसा लगा था कि 60 के अंदर इस टीम को रोका जाएगा कल्पेश के आउट होने के बाद, लेकिन नहीं, हम भी लड़ना जानते हैं क्योंकि हमारे टीम का नाम है राम वरदायनी फाइटर। फाइटर का मतलब है फाइट करना, जिंदगी में चाहे कितने भी संकट क्यों ना आए बाउंस बैक करना हमें आता है। ये दर्शाने वाली दोनों बल्लेबाजों की बल्लेबाजी, 20 गेंदों में 61 रनों की साझेदारी, वाह रे वाह, वाह रे वाह, बल्ले बल्ले। और ये खेला है, खराब फील्डिंग हुई वहां पर शॉर्ट पॉइंट के ऊपर, देखिए रनों का दबाव झेल नहीं पा रही है फील्डिंग करने वाली टीम, रुद्रांश 11 साखर। बाउंड्री आई, बाउंड्री से रन बढ़ते हुए 65 रन। सनील और बालकृष्ण, क्या साझेदारी निभाई इन दोनों ने, क्या कोई ऐसा गेंदबाज नहीं बना रुद्रांश 11 साखर में जो इस साझेदारी को तोड़ सके। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, एक हल्की सी अपील डॉट गिनाई, लेकिन अच्छी पोजीशन में है। चौथे ओवर में ही ये 65 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। हाँ निश्चित तौर पर देखिए, एसोसिएशन ने एक नया नियम बनाया है कि अगले जितने भी टूर्नामेंट्स होगी जो टीम हिस्सेदारी करेगी उन्हें ड्रेस कोड दिया अनिवार्य है, खुद का एक ही ड्रेस कोड में सभी टीम नजर आनी चाहिए। सनील देखिए, बल्लेबाजी करनी होगी आपको,
50 देखने का मौका मिलेगा हमें ये पूरा 6 ओवर खेलते हैं तो डेफिनेटली। और मेरी जुबान हमेशा सही रहती है। लकी ड्रॉ के पहले ही मैंने संदीप सर को बताया था कि आपका मैच कल्पेश मोहिते के साथ ही होगा, ड्रॉ से ही पहले। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, ये देखिए दोबारा मिस फील्ड और नंबर मिलेंगे डी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। सनील को मिलेंगे 4 जो व्यक्तिगत खेल रहे अपने 43 रनों पर। धन्यवाद डीजे। सन्माननीय कपड़े विभाग अध्यक्ष योगेश जी शेलार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं आणि या PTBL चे आयोजक विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। 4 षटकांचा खेळ इथे संपला आहे, 43 धावांवर खेळतोय, खेळतोय तो सनील। दो ओव्हर अभी भी शेष है और टीम का टोटल 69 रन। देखिए 100 बन सकते हैं आपके, 69 70 के लिए महज एक कम। हाँ 15 गेंदों में अगर इनके 50 होते हैं, कितनी गेंदें बची है 15 गेंदों के लिए? 2 गेंदें बची है तो बन सकते हैं, 1 छक्का 1 सिंगल। 1000 रुपए का इनाम नीलेश दादा कोलसकर बंडल लेके आए हैं, 1,00,000 रुपए का 200 नोट है उनमें 500 के। और ये गेंद हवा में, ये क्या हो रहा है, कैचेस छोड़े जा रहे हैं। 70 तो आ चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर। चलिए अंपायर ही कहेंगे सेफ है ये 70 रन। 15 गेंदों में क्या 50 आएंगे? क्या 200 जो नोट है 500 के उनमें से दो नोट कम होंगे नीलेश दादा कोलसकर के जेब से? और ये सिंगल मिला है, 14वीं गेंद है ये, 44-14 गेंदे और टोटल 71, 1 6 की कमी है यहाँ पे। गोपीचंद घाडगे साहेब यांचं इथे आगमन झालंय, मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय आमचे पाहुणे गोपीचंद जी घाडगे, मॅच में मजा आ रहा है। ये दो नए पेपर आए हैं संदीप कदम सर के सामने, बालकृष्ण और सनील नगरकर। क्या है ये नंबर 6 और ये 500वां छक्का इस PTBL का, क्या साझेदारी निभाई इन्होंने सेनापति के आउट होने के बाद, कल्पेश के आउट होने के बाद। जो इनके टीम में जो फाइटर नाम है ना, फाइटर, सही मायने में इन्होंने संघर्ष किया है, अपना जो नाम है उस नाम को एक न्याय दिया है, मैं कहूंगा। जो हम कहते ना कि एखाद्या गोष्टीला न्याय देणं गरजेचं असतं, तो जरूर ये न्याय दिया है। संदीप कदम साहब ने जब उनके ऊपर अन्याय किया कल्पेश का विकेट निकालकर, तो इन दोनों ने न्याय दिया है अपने इस इनिंग में अपनी टीम राम वरदा यानी फाइटर्स के लिए। फिर से एक बार अक्रॉस द लाइन गेंद हवा में, क्या छोड़ने की संभावना, और ये क्या हो रहा है, ऐ प्यार तूने क्या किया, जिस तरह हम कहते हैं ना वाशुका से वाई दिस कोलावरी, उसी तरह संदीप कदम पूछ रहे होंगे ऐ फील्डर तूने क्या किया, वाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया। छोड़े नहीं कैचेस लिए जाते हैं बड़े प्रतियोगिता में, क्यों सलागरे साहब, ठीक कहा ना मैंने, कैचेस विन द मैचेस इस खेल का दस्तूर है। पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन वही इसी खेल में कहा जाता है छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश, क्योंकि क्रिकेट द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। देखिए धीरे धीरे हल्की सी बारिश की बूंदा बांदी ऑन साइड के ऊपर, लेकिन मैदान के अंदर बिन बादल रनों की बरसात। सनील और नहीं हुए 15 में, लेकिन देखिए उनको पता है आखिरी ओवर
आखिरी ओवर में अगर 20 का टेम्पो रखते तो 100 के करीब जाएंगे, 79 रन। सोचिए ये इतना अच्छा खेल रहे, अगर कल्पेश मोहिते क्रीज पर होते तो 120 110 के आगे जरूर ये टीम पहुंचती। टीम का टोटल 79। कल्पेश इधर डगआउट मध्ये बसून सूचना द्या। देखिए सुनील नगरकर के लिए मैं वो उस फिल्म का डायलॉग जरूर कहना चाहूंगा जहां पर सुनील शेट्टी की बॉलीवुड में एंट्री हुई थी, आग पानी और सुनील से मत खेलना क्योंकि आग जलाती है, पानी डुबोता है और सुनील गेंदबाजों को तड़पाता है। उस तरह तड़पाने वाली बल्लेबाजी हो रही है सुनील की। हाँ 44 रन स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। देखिए कृष्णा को पता है हम क्या क्या बोलते हैं क्योंकि हमारे साथ काफ़ी अरसे से काम कर रहे हैं, कभी कभी हमें भी याद नहीं रहता कि क्या बोलना है। लेकिन जयेश भोसले आएंगे बड़े टोटल के लिए, संदीप कदम सर को एनर्जी देने के लिए। बड़े खिलाड़ी को एनर्जेटिक कमेंटेटर्स की जरूरत होती है और वो है हमारे जयेश भोसले सर। अगले सत्र में आपको जरूर नजर आएंगे। लेकिन क्या बल्लेबाजी की है, दिल जीता इस सुनील ने। 44 का निजी योगदान, गेंदे 15, अब तक 79 रनों की साझेदारी। आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज सागर पवार, लेफ्ट आर्म बॉलर। दो गेंदबाज थे बाएं हाथ के, कमलेश और सागर, बहुत ही बढ़िया खेल रहे हैं। सुनील जानते हैं कि अगर उनको स्ट्रोक प्ले खेलने का मौका नहीं मिलता तो बालकृष्ण को मौका दिया जाए। 50 से ज़्यादा उनको व्यक्तिगत, 50 से ज़्यादा उन्हें टीम के लिए रन चाहिए, रन। 80 रन स्कोर कार्ड के ऊपर, 5 गेंदों का खेल इस सत्र का बचा हुआ है। तिरसठ रनों की कल हमने देखा, कल्पेश मोहिते ने क्या शानदार इनिंग खेली, ताबड़तोड़ छक्के। ब्रेकिंग न्यूज बनी थी कल के दिन की स्थानीय केबल नेटवर्क पर, जो न्यूज चैनल है। और ये देखिए, ये होता है, ये मैं कहूंगा सुनील ने जाना कि बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ बालकृष्ण अच्छा खेल सकते हैं, उनके लिए स्ट्राइक रोटेट किया। इसे कहते हैं टीम स्पिरिट, ना कि मेरा खुद का व्यक्तिगत 50। ये होना चाहिए, ये चाहते हैं हम इस पीटीपीएल का, ये हमारा उद्देश्य है। देखिए वरद राम वरदा यानी कापड़े फाइटर्स 86 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। बालकृष्ण भी निजी 40 के योगदान पर, कितनी गेंदे खेली है इन्होंने, 15 गेंदे 40, दोनों में से किसी एक का हाफ सेंचुरी देखने का मौका मिल सकता है। दोनों का मिले तो मजा ही आएगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंचता हुआ 87 रन। देखिए मैंने कहा था 100 का आंकड़ा छू सकती है ये टीम। सुपर सिक्स का ये मैच, सुपर थ्री क्वालिफाई मैच है ये, यानी कि यहां से जो टीम जीतेगी वो दूसरी बनेगी टीम सुपर थ्री में पहुंचने वाली, नंबर 2 की टीम। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा, लेकिन अब सुनील को आक्रमण करना होगा आने वाली 3 गेंदों में। टीम का टोटल आ चुका है 88 रन, 3 गेंदों का खेल, 4 रन चाहिए सुनील को अपने 50 के लिए और टीम को 100 के लिए चाहिए 2 छक्के 3 गेंदों में। 88 रन बन चुके हैं, बहुत बड़ा लक्ष्य। ऐसा होगा ये सोचा भी नहीं था किसी ने, और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, दो खिलाड़ी उस कैच के नीचे, पहले आप के चक्कर में इस कैच को छोड़ा गया। देखिए दो खिलाड़ी आपसी तालमेल ना होने के कारण, मैं लू या तू लू, इस चक्कर में इस कैच को छोड़ा गया। 1 रन जरूर मिला लेकिन आखिरी 2 गेंदें बची है। क्या बालकृष्ण आखिरी 2 गेंदों में कम से कम 1 विकेट लेकर आएंगे। देखिए स्क्रीन पे हम देख रहे हो छोड़े हुए कैच को, दो खिलाड़ी आए, तालमेल नहीं था,
दोनों ने एक प्रयास किया था, मैं लेता हूं इस चक्कर में इस कैच को छोड़ा गया। चक्कर में दोनों खिलाड़ी थोड़े से चक्कर में आ गए थे, लेकिन टोटल आ चुका है 89 धावा धाव फलकावर। 10 छक्के लगाए इन्होंने दोनों ही बल्लेबाजों ने इस इनिंग में। 60 रन तो छक्कों से ही बने हैं। स्टेप आउट करके मारने की कोशिश, संभाजी ब्रिगेड तालुका प्रमुख सन्माननीय आमचे पाहुणे अप्पा साहेब पार्टे यांचं इथे आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। और ये व्हाइट बॉल का इशारा, 90 रन स्कोर कार्ड के ऊपर, 90 रन। कल्पेश खुश होंगे उनके आउट होने के बाद अगर इतने रन आते हैं तो स्कोर बोर्ड के ऊपर। क्रीज पर कल्पेश ना होने के बावजूद भी अगर 90 रन बनते हैं तो काफ़ी कमज़ोर गेंदबाजी नज़र आ रही है रुद्रांश की, और काफ़ी अच्छी बल्लेबाजी नज़र आ रही है राम वरदायनी फाइटर्स की। दो गेंदे शेष है 90 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये देखिए आड़े बल्ले से स्ट्रोक खेलने की कोशिश, स्टॉट गेंद आई, आखिरी गेंद बचा है। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, कितने नंबर आएंगे इस आखिरी गेंद के ऊपर। नंबर आता है छक्का तो बनेंगे 96, नंबर आती है बाउंड्री तो बनेंगे 94, नंबर आते हैं 3 तो बनेंगे 93। वहीं पर रुकावट टोटल रह सकता है अगर डॉट गेंद आती है तो, लेकिन नंबर 2 आता है तो 92, सिंगल आता है तो 91, 7 आते हैं तो 97, 7 भी आ सकते हैं, व्हाइट बॉल भी आ सकते हैं, उसके बाद 6 भी आ सकता है। 90 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सागर पवार। ऑन साइड के ऊपर और यह चौवा आया, 94 रन बन चुके हैं, 95 रनों की जरूरत, लेकिन दोनों में से किसी एक की हाफ सेंचुरी नहीं हुई, लेकिन दोनों की एक संघर्षपूर्ण पारी। आपको फॉर्च्यून इवेंट के जरिए इस पारियों को कॉप करके वीडियोस दिखाए जाएंगे, क्योंकि बहुमूल्य दोनों ने पारियां खेली है सनील और उनके साथ ही बालकृष्ण ने। कल्पेश को जो रन चाहिए थे उनके आउट होने के बाद वो बोर्ड पे लगे हैं। 17 गेंदे 47 रनों की शानदार पारी सनील नगरकर की, जिसमें 17 गेंदे उन्होंने खेली, 4 डॉट गेंदे खेली, 5 छक्के लगाए, 18 गेंदे 45 रनों की बालकृष्ण यादव ने पारी खेली, 4 डॉट गेंदे खेली, 250 के स्ट्राइक रेट से इन रनों को बनाया जा चुका है। संदीप कदम 2 ओवर 22 रन 1 विकेट, सागर पवार 2 ओवर में किए 30, 1 ओवर में 19 दिए कमलेश जगताप ने। सनील नगरकर 17 गेंदे 47, 18 गेंदे 45 बालकृष्ण यादव, कल्पेश मोहिते 1 गेंद 0 रन। तो माइक्रोफोन पर आएंगे अगले सत्र में। 36 गेंदों में 95 रनों की जरूरत है, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे हमारे जयेश भोसले सर, लेकिन उससे पहले हम सुनेंगे डीजे को। थैंक यू आदरणीय गोपीचंद जी घाटगे साहब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत। धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। माझा तालुका माझा अभिमान, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, एक स्पर्धा या पोलादपूर क्रिकेट तालुका क्रिकेटच्या उत्कर्षासाठी, यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आज आपण पाहतोय। शेवटचा आणि अंतिम दिवस आजच्या या 7व्या दिवसातील मॅच नंबर 2 तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळते। टॉस जिंकला होता प्रथम श्री रामवर्धनी कापडे बुद्रुक या संघाने, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महत्त्वाची बाब 94 धावांची भागीदारी, ती दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी पाहायला मिळाली बाळकृष्ण जाधव आणि त्याच वेळेला सनील नगरकर यांच्या बॅटमधून। हे आमचं व्यासपीठ आपण पाहत आहे, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आदरणीय निलेशजी दादा कोळसकर साहेब, त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांच्या शेजारी असणारे नरेशजी सलागरे साहेब, त्याच वेळेला मिलिंदजी मालुसरे साहेब, त्याच वेळेला
सूर्यवंशी सर देखील पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले. त्याच वेळेला आपले अमरजीत नगरकर साहेब यांचे पिताश्री या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्याच वेळेला तुम्ही कृष्णाजी कदम साहेब या वेळेला त्यांनाही पाहताय या स्क्रीनवरती. शैलजी कोळसकर दादा यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया. सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. विजयजी परब साहेब, अजयजी कांगणे साहेब त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. या मॅचमध्ये तशा धाटणीचे प्रयत्न इथे करावे लागतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणतो जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. आज तुमचे इरादे किती मजबूत आहेत ना. या मॅचमध्ये लक्ष ठेवलंय 95 धावसंख्येचं. संदीप कदम यांच्यासाठी इतनाच मी म्हणेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. आज या मॅचमध्ये तुम्हाला स्वतःवरती ठेवावा लागेल. आपण अनेक मैदानं गाजवली आहेत, अनेक क्रीडांगणावरती चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. आज ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. कशा रीतीचा परफॉर्मन्स होतो हेही पाहावं लागणार आहे. परंतु हेही विसरून चालणार नाही आहे, मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगार, गतवर्षीचा मालिकाबराचा हकदार आणि नवे नवे तर या पुलातपूरचा पुलाड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. त्याच्या फिरकीची जादू, त्याने केलेली गोलंदाजी, त्याने फलंदाजांना जकडून ठेवण्याची त्याची कीर्ती ही तितकीशी अपरंपार आहे. आणि महान देखील चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. अगदी कमी वयामध्ये त्यांनी यशाचे शिखरही गाठली आहेत. परंतु या मॅचमध्ये काय वाढून ठेवलं आहे, सामना फार महत्त्वाचा आहे. फायनल बिफोर फायनल तुम्ही पाहताय. सामना क्रमांक 2 आज या सुपर 6 थरार अनुभवताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आहेत संदीप कदम, नॉन स्ट्राईक एंडवरती आघाडीला आले आहेत अर्थात शुभम उतेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फ्लाय स्लिप तैनात आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ लॅग क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ऑन साईडला मिड ऑन तैनात करण्यात आला, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, थर्ड यार्ड सर्कलमध्ये, थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मिड विकेटला तैनात. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलाय गली रिजनमध्ये. पहिल्या चेंडूला सन्मान इथे दिलाय. या खेळाडूकडे तितकंसं टॅलेंट आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा नेहमीच महान गुरु मानला जातो. परंतु अनुभव पण असा आहे ना, पहिला पेपर घेतो आणि तदनंतरच तुम्हाला त्याचे निश्चितच अनेक वेळेला यश मिळताना पाहायला मिळत असतं. आज कितपत यश मिळेल या खेळाडूला, अनेक वेळेला ऊन पावसाळं पाहिले आहेत. परंतु आज चांगलं क्रिकेट खेळणारा शुभम उतेकरलाही आपला दमखम दाखवावा लागेल. मोठी फटकेबाजी त्यालाही करावे लागेल. काय घडणार या मॅचमध्ये, प्रत्येकाला उत्कंठा शिगेला लावून पोचले. फायनल बिफोर फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. आज सर्व आयोजकांचं कौतुक विशेष करून करायला हवं. त्यामध्ये जिथे आपण पाहतोय ना, जवळपास या आयोजकांची एक मोठीच्या मोठी यादी काढावी, तितकीशी नावं कमी पडतील. सिद्धेजी सेठ असतील, विद्यमान नगरसेवक, विनायकजी दीक्षित साहेब असतील, विद्यमान नगरसेवक, मंगेजी बेलोसी असतील, संदीप कदम सर असतील, अमरदीप नगरकर असतील, स्वप्नीलजी चोरगे असतील, त्याच वेळेला विजयजी तळेकर असतील, रवींद्र इंगेवले असतील, विजय दळवी असतील. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. त्याच वेळेला केतन पवार, योगेशजी शिलार असतील, कल्पेजी मांढरे असतील, ओंकार घाडगे असतील, सुरज सुनावणे, निरंजन दरेकर, शैलेश चिकणे, निखिल मोरे, त्याच वेळेला प्रणय पालकर, लोकेश पार्टे आणि अनेक नावं ज्यांची नावं राहूनही कदाचित गेली असतील, त्या साऱ्यांचं आपण कौतुक करूया. हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गरकन गिरकी घेणारा हा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मी नेहमीच म्हणतो, काही खेळाडूंनी अनेक वर्ष क्रिकेट गाजवलं आहे, काही खेळाडू गाजवत आहेत आणि येणारे काही खेळाडू गाजवणारही आहेत क्रिकेट, हे निश्चितच कदापिही कोणाला कमी समजून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळणारा कल्पेश मोहिते त्याच बहरात गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू होता. ऑन साईडला खेळणारी ही चेंडू सातत्यपूर्ण खोलवर टप्प्याची ही चेंडू राहिली आहेत. सातत्यपूर्ण शुभम उतकरच्या उरामध्ये धडकी भरणारे हे बॉल हे फलंदाजाला चारी मुंड्या चित करत आहेत. डॉट बॉल, डॉट बॉलची निर्धाव चेंडूची मालिका इथे चालू आहे. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत कल्पेश मोहिते. चर्चा ही करायलाच हवी. संदीप कदम शुभम उतेकरच्या जवळ गेले, चर्चा झाली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, सुबह की चाय और बड़ों की राय, समय समय पे लेनी जरूरी है. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन ग्राउंड चेंडूला सरत हाडलाय. शुभम उतेकर ब्रँडेड स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार. समोरच्या दिशेने चालत आला आणि अगदी लिलया सीमारेषेच्या बाहेर षटकार टोकलाय.
आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, पहिलं षटक गोलंदाजाच्या नावे राहिलं, जिथे आपण कल्पेश मोहितेच्या जादूचा इथे आविष्कार पाहायला मिळाला. हतभर वळण घेणारे तेंजू चेंडू त्याचे फलंदाजाला चारी मुंढ्याचित करणारे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. जमेची बाजू ही आहे. बिनगडीबाद 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रुद्रांश इलेव्हन साखर विपक्ष श्रीराम वर्धा आणि कापडे खुर्द या दोन संघांदरम्यानची लढत. 30 बॉल 88 ची आवश्यकता. छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच मैदानाकडे वळू. सात धावा धाव फलकावरती आहे. जितेंद्रजी शिंदे साहेब या ठिकाणावरती ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे त्यांचे आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. अरे पाने निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा. आज पहल तो करो काफिला खुद बखुद झुक जाएगा. आज पहिल्या या मॅचमध्ये स्वतःला प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. बाळकृष्ण जाधव अर्थात बुमरा. पहिला बॉल बुमराचा स्वागत केलंय संदीप कदम यांच्या बॅटमधून. ऑन साईडला धमाका षटकार. थँक्यू संदीपजी. कदम सरांच्या सलग 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर नरेजी सलागरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होत आहे. आपण पाहतोय रवींद्रजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बाळकृष्ण पहिला बॉलवरती षटकार आलाय. लोअर फुलटोस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बीमरचा नो आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. त्यावरती धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. एक दुहेरीचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुकी झाली गोलंदाजाकडून. बॉलर बाळकृष्णचा हा चेंडू जिथे वेस्ट साईड पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येत आहे. बॉलिंग साईडने तिसऱ्या पंचांना रेफर केलं. आमचे तिसरे पंच सचिनजी साळवी आमच्यासोबत जुळत असताना. सचिनजी सावंत आज आपण पाहिलं ना या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल म्हणून कामकाज करत असणारे गणेश बावीसकर, प्रदीप शिंदे, सचिन सावंत, त्याच वेळेला बंटी जाधव आणि नंदू मांडे यांचंही आम्ही आभार मानू. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं होतं आणि तिसऱ्या पंचांनी हा निर्णय इथे दिला आहे की हा चेंडू आहे वेस्ट साईड. बीमरचा नो अर्थात गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल हा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. धमाका दोन्ही बाजूला होणार. दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. फायनल बिफोर फायनल. मैदानाच्या आतमध्ये तडाखा पाहायला मिळणार. चेंडूबळीचं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळणार. कारण ही स्पर्धा आहे PTPL ची. कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची. कोणता संघ विजयी होईल, कोणत्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल हे पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल घेऊन बाळकृष्ण जाधव सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. फेकी करण्यात येत असताना एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा. धावफलकावरती आहेत. लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं हा एकच ध्यास मणी बाळगायला हवा खेळाडूंनी. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि एक वेळेला आपण म्हणतो ना लढावं हे शर्तीनी. लढलो तर इतिहास घडेल आणि हरलो तरी देखील इतिहास घडलाच पाहिजे हे निश्चितच आपण करायला हवं मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण डावखुरे हाताचा फलंदाज शुभम उतेकरला पाहतोय. एक संयम त्याच्याकडे ही चांगल्या धाटणीचा आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत. स्टायलिक स्ट्रोक तो खेळू शकतो. परंतु आज उपयुक्त असं संघाला दाखवून द्यावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पूर्वार्धामध्ये भागीदारी 94 धावांची पाहिली होती बाळकृष्णच्या माध्यमातून आणि त्याच वेळेला सनील नगरकरच्या माध्यमातून 47 आणि 45 धावांची वैयक्तिक खेळी त्या दोघांनी साकारली होती. याही दोन्ही खेळाडूंना खेळ करून दाखवावा लागेल. बाळकृष्ण इथे समोरच्या दिशेने खेळलाय. कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा हाफ ड्राय ज्युसी हाफ वॉली होता. समोरच्या दिशेने खेळलेला फटका एक धाव देऊन जाईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने षटक जिथे आपण पाहतोय. दुसरं प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती धाव आहेत ते 18. एक 95 धावांचं एक मोठं लक्ष उभं करण्यात आलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आदरणीय जितेंद्रजी शिंदे साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत.
ज्यांच्या माध्यमातून हे मैदान, ही खेळपट्टी आणि हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध झालं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पोलादपूर या ठिकाणाहून तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे आणि हे क्रीडानगरी ज्यांच्या माध्यमातून उपस्थित झाली ते स्वतः या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना बाळकृष्ण पोलादपूरचा बुमराह गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. तो स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतात संदीप कदम. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, ग्लोरियस स्ट्रोक, चेंडू सर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. संदीप कदम यांच्या बॅटमधून मॅग्निफिसंट बॅटिंग, चौकार. थँक्यू थँक्यू. अफलातून बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास पाहू शकता. फटका खेळल्यानंतर कॉपीबुक स्टाईल त्याच धाटणीचा फटका आणि अगदी एक पेपर कटिंग. ज्या ज्या वेळेला आपण सकाळच्या सत्रामध्ये उठल्यानंतर एखादा न्यूजपेपर उघडावा आणि ज्या वेळेला आपण एखादं चित्र पाहतो एखाद्या इंटरनॅशनल खेळाडूचं, त्या पद्धतीचा हा फोटोग्राफ फटका म्हणता येईल. चौकाराला संघाची धावसंख्या 4 ने पुढे, धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन अबाउट 95 टार्गेट ठेवण्यात आलं. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. संदीप कदमने संपूर्ण हाती घेतलेली ही दुरा आज थांबायला तयार नाही आहेत. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूवरती येईल तदवर मात्र एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. धावा गोळा करावा लागतील. धावा गोळा करण्यासाठी आपली धावा धाव मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ही जद्दोजहद कायम ठेवावी लागणार आहे. कारण आपण अनेक वेळेला आपण म्हणतो ना की संदीप कदम यांच्याकडे एक भक्कम तंत्र आहे, त्यांची टायमिंग अद्भुत आहे आणि एक अविश्वसनीय खेळाडू म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. परंतु ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. आज त्यांच्यासाठी इतकंच म्हणता येईल, जिथे मात्र एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज मॅच मध्ये या सामन्यामध्ये करून दाखवावा लागणार आहे. बाळकृष्णच्या माध्यमातून आले एकेरी धाव, या चेंडूवरती एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल नंतर चर्चा होती आहे, प्रत्येक चेंडू नंतर चर्चा होत असताना खेळपट्टीवरती पाहायला मिळाल्या आहे. या गोष्टी व्हायला हव्यात. पुढचा बॉल बाळकृष्ण राईट अमोर द विकेटने, अराउंड द विकेटने, हा चेंडू ऑन साईडला ठोकलाय शुभम उतेकर इथे झेलबाद स्वरूपामध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. शुभम उतेकर बाद. थँक्यू. बाळकृष्णचा हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर होता. हाही इथे घुटना टेक टेक आणि तमाशा देक असा फटकास म्हणता येईल. स्लॉग स्वीप केला होता, अगदी फ्लाइंग फॉलिंग स्लीप करण्याचा प्रयत्न इथे केला होता. पडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला. जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या 23 धावा धावफलकावरती आहेत. रिलीज प्रे मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. संदीपजी कदम यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल योगीजी शेला साहेब यांच्याकडून देखील. रिलीज प्लेची मागणी होते. हे खेळाडू प्रत्येक वेळेला आपण पाहतोय ना या स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण राहिला आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर जिथे एक चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूने आपली डेडिकेशन दिली आहे आणि नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत हे खेळाडू आपला चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी. ही स्पर्धा जिथे आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं आयोजन त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. ना माझा तालुका माझा अभिमान, ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी एक स्पर्धा पोलादपूर तालुका क्रिकेटच्या उत्कर्षासाठी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. व इथे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक आहे या पर्वाचं, ते अर्थात 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांक आहे 71,000 रुपये. तृतीय क्रमांक आहे ते 51,000 रुपये. चतुर्थ पंचम आणि षष्टम प्रत्येकी 31,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक या स्पर्धेची पारितोषिक आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक व सायकल, मौर्य हॉटेल त्याच वेळेला शूज नारायणजी निकम साहेब यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक व सायकल नरेजी सलाग्रह शूज नारायणजी निकम साहेब यांच्याकडून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अण्णाजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना माजी उपनगराध्यक्ष अण्णाजी गायकवाड साहेब आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अण्णाजी गायकवाड साहेब यांची उपस्थिती लाभते आहे.
त्याच वेळेला आपण मालिकावीरासाठी आकर्षक व पाईक पाहतोय. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून सामनावीरसाठी दिला जाणारा पुरस्कार येणाऱ्या कालावधीमध्ये ब्रदर्स चषक ही तुमच्या समोर येते. 2023 29 जानेवारीला ही स्पर्धा येईल. चेंबूर या ठिकाणाहून या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. प्रथम पारितोषिक आहे 22,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 11,000 रुपये. हे पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा तुमच्या समोर येते. श्री किरणजी जेधे आणि विनयजी साळवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये वळूया. पुढचा बॉल सज्ज घेऊन विनय तळेकर. पहिला बॉल वरती आक्रमण तडाखा एक विस्फोटक विध्वंसक अंदाजामध्ये संदीप कदम यांच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आपण नेहमीच म्हणतो हिमतीने हारा परंतु हिम्मत कदापि हारू नका. परमेश्वर हिरा बनूनच जन्माला घालतो पण चमकतो तो जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. आज घणाचे घाव सोसावे लागणार आहेत कारण या 95 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करो अथवा मरोची स्थितीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट षटकार ठोकला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केला थर्डमॅनच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने ओलांडले सीमारेषा. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार मिळतील धावा 4. थँक्यू. कवर असेल त्याच वेळेला मिडविकेट असेल पूल असेल हुक असेल सातत्याने चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 33 धावा वल्गाभरती आहे. संदीप कदम 8 बॉल 25. हा बॉल देखील आपल्या ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर हवाई हल्ला षटकार. थँक यू. संदीप कदम यांच्यासाठी इतकंच म्हणू शकतो योगेजी सेलासाहेब आपण. शांत तू समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है. शांत तू समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है इसीलिए तो मेरे बल्लेबाजी की पूरी पोलादपूर दीवानी है. अफलातून इनिंग मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार. पुढचा बॉल विनू तळेकर वरती हल्ला. वन्स अगेन अनदर बिग हिट दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक हिट. संदीप कदम ब्रँडेड शोक षटकार. थँक यू. आज संघासाठी काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्याने सामर्थ्य नाशबंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. संदीप कदम पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा होता ऑनड्रॉय केलाय. नाखुश आहेत. हा फटकाही मोठा खेळू शकलो असतो मी. इथे एक धाव निश्चित मिळत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 46 धावा धावफलकावरती आहेत. संदीप कदम एकंदरीत आपण पाहिलं ना तर त्यांच्या बॅटमधून धावफलकावरती त्यांच्या बॅटमधून धावा आल्या त्या 11 बॉलमध्ये 38. योगेजी शेलार यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती षटकार जर का आला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 19 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 49 धावसंख्येची. अर्धशतक टोकलं तर विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच कल्पेश जगताप कमलेश जगताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रवींद्रजी शिंदे साहेब यांचा आपण या व्यासपीठावरती करूयात सन्मान. रवींद्रजी शिंदे साहेब यांचा यथोचित मानसन्मान. मंगेजी बिलोसे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ असते आपण साहेबांचा यथोचित मानसन्मान करावा.
तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या तिकडेला 46-18 बॉल मध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये. या आपण सन्मानित करूयात रवींद्रजी शिंदे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांची उपस्थिती त्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेजी भेलोसे साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रमुख घटक त्यांच्या माध्यमातून करण्यात येते या ठिकाणावरती रवींद्रजी शिंदे साहेब यांचा सन्मान. तेरा धावफलकावरती धावा आहेत सध्याच्या घडीला ते आपण पाहतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 18 बॉलमध्ये 48 आवश्यकता आहे. सामना फार महत्त्वाचा इथे आपण पाहतोय ना. आपण नेहमीच म्हणतो यशाचे दरवाजे त्याच्यासाठीच उघडतात ना जो यशाचे दरवाजे ठोठवण्याची हिंमत ठेवतो. आज हे यशाचे दरवाजे ठोठवण्याची हिंमत कोणामध्ये आहे? कोणाला इथून परतीचा प्रवास करावा लागणार आहे? ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. फायनल बिफोर फायनल आपण पाहतोय. जितेंद्रजी शिंदे साहेब रवींद्रजी शिंदे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना धन्यवाद साहेब. आपली उपस्थिती आमच्यासाठी अविर्णय होती मुलाची होती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. पहिला बॉल लोअर फुलटोस ऑन साइडला संदीप कदम यांच्या बॅटमधून निघणारा हा बुलंदी पॉवरफुल आसमानी टोला षटकार. थँक्यू. पाहू शकता रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांना वेस्ट साईड आहे की नाही या गोष्टी पाहिल्या जातील. निर्णय काय येईल हे देणं देखील पाहणं आवश्यक असेल. महत्त्वाचे असतील हे निर्णय कारण महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक वर्षाचा दाणगा अनुभव या खेळाडूंकडे आहे. आज करो अथवा मरोची स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू फेअर असेल आणि रिव्ह्यू गमावला तो बॅटिंग साईडने असंही म्हणता येईल. बॅटिंग साईड रिव्ह्यू होता की पंचांचा? येस पंचांचा रिव्ह्यू होता. माफी असावी. बॅटिंग साईड रिव्ह्यू हे कंटिन्यू असेल. बॅटिंग साईड रिव्ह्यू कंटिन्यूस असेल. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. हा चेंडू लोअर फुलटोस आहे. या वेळेला वेस्ट साईड असणार आहे. बीमरचा नो असेल. नाखुश आहे संदीप कदम. हा मोठा फटका खेचू शकत होते. गोलंदाजावरती दडपण. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. निश्चितच जिथे आपण पाहतोय धाव मिळते. एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते जाऊन पोहोचते. 53 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट पुन्हा एकदा वेस्ट साइड आहे आणि त्यावरती वन्स अगेन अनदर बिग हिट. मॅग्निफिसंट फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस बॅटिंग बाय संदीप कदम षटकार. थँक्यू. बॅटिंग आवडली असेल तर 14 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलंय संदीप कदम. व्हॉट अ बॅटिंग. 14 बॉल 50 धावा 6 षटकार 2 चौकार 357 चा स्ट्राइक रेट. निलेश दादा कोळसकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून 1000 रुपये. सागर सकपाळ आणि सूरज सोनावणे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल. क्या बात है. आजची फलंदाजी न विसरण्यासारखी कारण दिवस महत्वाचा आहे सामना महत्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये षटकारांची आतिषबाजी. शैलेजी चोरगे साहेब यांच्याकडून 1000 रुपये. फ्री हिटचा बॉल राहणार. गोलंदाजाची गोलंदाजी होईल ती या मॅचमधून बंद कारण त्याने दोन बीमर हाताळले आहेत. वेस्ट साईडचे नोवरती गोलंदाजाला ताकीद असते. पहिला वेस्ट साईड बॉल आणि तदनंतर ताकीद दिली जाते की अशा रीतीचे चेंडू पुन्हा हाताळले तर तुमची गोलंदाजी बंद करण्यात येईल. मिलिंदजी माळुसरे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. पहा आजचा दिवस माझा आहे. 17 बॉल 35 आवश्यकता आहे मॅचमध्ये. 17 गेंदों का खेळ शेष आहे. 35 की जरूरत. फ्रीचा बॉल. फ्री हिट ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर संदीप कदम यांच्या बॅटमधून चौकार. थँक्यू.
संदीप कदम यांनी आज एवढं सांगितलं, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. आज ज्या पद्धतीचा खेळ केलाय सत्यवानजी सकपा साहेब यांच्याकडून 1000 रुपये असतील या मॅचच्या दरम्यान संदीप कदम यांच्या फलंदाजीसाठी. पुढचा बॉल, नवीन गोलंदाज आलाय शोहेबचा, हा बॉल हुक केलाय ऑन साइडला, संदीप कदम च्या बॅट मधून तडाखा षटकार. थँक यू. संदीप कदम यांच्या प्रत्येक षटकारासाठी योगेजी शेलार साहेब कापडे बुद्रुकचे विभाग अध्यक्ष यांच्या नक्कील 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकारसाठी निलेजी सलगरे साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मोरिया हॉटेल यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. यस, या मॅचच्या दरम्यान संदीप कदम अर्धशतक आलाय. हा बॉल देखील ऑन साइडला पुल केलाय, पॉवरफुल दमदार ही षटकार. थँक यू. धावसंख्येकडे आपण वळूया. धावफलकावरती धाव आहेत सध्याच्या घडीला 76 धावा धावफलकावरती आहेत. 95 पाठलाग चालू आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 14 बॉल 19 आवश्यकता या मॅच मध्ये. 76 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल हा देखील समोरच्या दिशेने बॅक टू बॅक तिसरा येत असताना पाहायला मिळतोय. संदीप कदम यांच्या बॅट मधून हा षटकार असेल का? पंचांचा इशारा, छत्रपतींचा छावा, मिळतील या 6 धावा षटकार. आतमध्ये वळूया. षटकार आला. संघाची धावसंख्या 82 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल 72 धावांची खेळी संदीप कदम. क्या बात है. हा देखील ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साह्याने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव तर निश्चित आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना एकाने धावफलक जाऊन पोहोचतोय 83 वरती. तर संदीप कदम 19 बॉल मध्ये 73 धावांची नाबाद इनिंग. अप्लातून मॅग्निफिसंट बॅटिंग बाय संदीप कदम. एक डीजे ब्रेक घेऊया. डीजे ब्रेकच्या पलीकडे या आपण पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. मयूर स्पोर्ट्स पुणे महेशजी, मयूर स्पोर्ट्स पुणे हर्षवर्धनजी सांगळे साहेब यांच्याकडून या इनिंगसाठी संदीप कदम यांच्यासाठी 2500 रुपये. क्या बात है. बडा खिलाडी वही होता है जो मैदान के अंदर अपनी मौजूदगी का एहसास दिलाता है आणि म्हणूनच हा खेळाडू मोठा आहे. आज आपल्या मैदानाच्या आतमध्ये सर्वांना चांगलं मंत्रमुग्ध करून टाकलंय. येणारे चेंडू असतील ते तुमच्याकडे जिथे या विजयाचा पाठलाग करत असताना. हा बॉल देखील तडाखा, कल्पेश मोहितेवरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. संदीप कदम यांच्या बॅटमधून षटकार. थँक यू. 11 बॉल 6 आवश्यकता. हा बॉल ऑन साइडला क्लेवर बॅटिंग, चेंडू सर ट्रॅव्हल होणार लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. संदीप कदम यांच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. थँक्यू रुद्रांश स्वप्नील चोरगे यांच्याकडून 1000 रुपये संदीप कदम यांच्यासाठी.
सनी जाधव बिरवाड़ी यांच्याकडून 500 रुपये गुगल पे, सूर्यवंशी सरांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। केवळ दोनची आवश्यकता, 10 बॉल मध्ये दोन धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये। हलके हाताने एक तर घेतली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का, दुसऱ्यासाठी निघालेत। यस, इथे दुसरा घेतला जातोय। रुद्रांशे 11 या संघाने जिंकला हा सामना। नॉट आउट खेळी संदीप कदम यांच्या बॅटमधून, अफलातून बॅटिंग पाहायला मिळती आहे। निश्चितच या सामन्यामध्ये आपल्या कर्णधाराने जिंकून दिला हा सामना। एक इतिहास रचला, इतिहास रचणारी त्यांची इनिंग इथे पाहायला मिळाली आहे। थैंक यू थैंक यू थैंक यू।